रोटेशनल डायनामिक्स मतलब बाळांनो सेकंड पार्ट आपण सुरू करणार दैट इज अ रोटेशनल मोशन ओके आता सगळ्यात पहिले बेसिक असतं व्हाट इज मीन बाय रोटेशनल मोशन अ रोटेशनल डायनामिक्स इज अ पार्ट टू इज अ रोटेशनल मोशन इंट्रोडक्शन ऑफ द रोटेशनल मोशन काय असतं रोटेशनल मोशन बघा हे तर आयुष्यभर राहणार आहे डोक्यात सांगा आम्ही का बरं शिकत आहे हेच आम्हाला समजत नाही ठीक आहे ओके असू द्यात ओके इट्स अ पार्ट ऑफ जोक ओके व्हॉट इज अ रोटेशनल मोशन रोटेशनल मोशन काय असतं ओके डोंट टेक इट पर्सनली हा द मोशन अराउंड अ फिक्स ऍक्सिस इज अ रोटेशनल मोशन ओके एखादं मोशन अराउंड काय फिक्स ऍक्सिस ओके फिक्स ऍक्सिस म्हणजे काय असतं तर बाळांनो लक्षात ठेवा सर इथं काही अशा एक्स्ट्रा नॉलेज तर भेटत नाही आहे पण असं समजत आहे की शेवटी पाथ कुठला आहे सांगा सर्क्युलर पाथ आहे ऑब्व्हियसली सर्क्युलर पाथ असणारच आहे कारण की आपण एकाच रूपच्या अंडर दोन्ही मोशन शिकत आहोत रोटेशनल डायनॅमिकच्या अंडरच शिकत आहोत रोटेशनल डायनॅमिकचे दोन पार्ट आहे एक सर्क्युलर मोशन आणि एक काय असतं रोटेशनल मोशन तर दोघांमध्ये 100% कुठला पाथ राहणार आहे सर्क्युलर पाथच राहणार आहे कुठला पाथ सर्क्युलर पाथ आता फक्त फरक काय असतो लक्षात ठेवा ओके फरक बाळांनो एवढाच असतो जर का तुमचा सर्क्युलर पाथ अबाउट सेंटर असेल अबाउट सेंटर असेल ओके आता सर्क्युलर पाथ अबाउट सेंटर म्हणजे काय भानगड आहे तर मला हे सांगा ही बॉडी कुठलं मोशन परफॉर्म करताय हो सांगू शकत नाही ही बॉडी कुठलं मोशन परफॉर्म करताय हो सांगू शकत नाही करेक्ट आहे कारण की माझ्याकडे दोन ऑप्शन असतात सर्क्युलर आणि काय रोटेशनल आतापर्यंत कन्फ्युजन व्हायचं नाही का बरं कारण की आता डोक्यात एकच होतं काय सर्क्युलर मोशन आता दुसरं कोण आलं रोटेशनल मोशन यात सुद्धा कुठला पाथ असतो सर्क्युलर पाथ मग थोडंफार डिफाईन करायचं प्रॉपरली काय इफ देर इज अ सर्क्युलर पाथ ऑफ द बॉडी अबाउट द सेंटर सेंटर म्हणजे कोण असतो पॉइंट सेंटर म्हणजे कोण असतं पॉइंट जर का एखाद्या बॉडीचा सर्क्युलर पाथ हा अबाउट सेंटर असेल अबाउट पॉइंट असेल तर ते कुठलं मोशन असतं सांगा सर्क्युलर मोशन असतं कुठलं मोशन सर्क्युलर मोशन सर अबाउट सेंटर अबाउट पॉइंट म्हणजे नेमकं काय जसं सर्क्युलर मोशनमध्ये आपण नेहमी बघितलं बाळांनो की एक स्ट्रिंग आहे त्याला तुम्ही एक दगडू बांधला यु नो दगडू ओके आणि नंतर तुम्ही काय केला रिव्हॉल्व केला अशा प्रकारे बरोबर आहे येस रिव्हॉल्व केला तर बॉडी कुठलं मोशन परफॉर्म करताय सर्क्युलर पाथ पण अबाउट काय सेंटर एका सेंटरच्या भोवती फिरताय कोणाच्या भोवती सेंटरच्या भोवती फिरताय जसं मी म्हटलं हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आहे एक स्ट्रिंग आहे अशी फिरवायची अशी तर कोणाच्या भोवती फिरताय सेंटरच्या भोवती एका पॉइंटच्या भोवती बघा एक स्ट्रिंग आहे त्याला तुम्ही हा स्टोन अटॅच केला हा स्टोन इथं असतो तेव्हा स्ट्रिंग अशी असते हा स्टोन इथं असतो तेव्हा तुमची स्ट्रिंग अशी असते हा स्टोन इथं असतो तेव्हा स्ट्रिंग अशी असते हा स्टोन इथं असतो तेव्हा स्ट्रिंग अशी असते हा स्टोन असा असतो तेव्हा स्ट्रिंग इथं असते बरोबर आहे म्हणजे हा जो पार्ट ही जी हा जो स्टोन आहे दॅट स्टोन इज गोइंग टू परफॉर्म अ सर्क्युलर पाथ अबाउट द सेंटर सेंटर म्हणजे कोण असतं सांगा पॉइंट तर सर्क्युलर पाथ अबाउट सेंटर इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ सर्क्युलर मोशन ओके आता इथे सुद्धा बॉडीचा कुठला पाथ आहे सर्क्युलर पाथ एक्झाम्पल घेतो बाळांनो मोशन ऑफ अर्थ लक्षात ठेवा कुणाचं एक्झाम्पल घेतलाय मोशन ऑफ अर्थ सांगा मोशन ऑफ अर्थ काय अर्थ कशी फिरते रे सर सन भोवती फिरते पण स्वतः भोवती फिरते ना स्वतः भोवती कशी फिरते सांगा सर काय सांगायचं तिच्यामधनं एक ऍक्सिस जातो कुठला हा अर्थचा नॉर्थ हा अर्थचा कोण असतो साऊथ अर्थच्या नॉर्थ आणि साऊथ मधनं एक ऍक्सिस जातो दॅट इज कॉल्ड ॲज पोलार ऍक्सिस कुठला म्हणता सांगा पोलार ऍक्सिस करेक्ट आहे ऍक्सिस म्हणजे काय असतं तर ऍक्सिस म्हणजे असतं बाळांनो लाईन कोण असतं लाईन जसं सेंटर म्हणजे कोण असतं सांगा सेंटर म्हणजे कोण असतं पॉइंट असतो काय असतो पॉइंट तसं ऍक्सिस म्हणजे कोण असतं लाईन हा सर्क्युलर पाथ अबाउट कोण आहे सेंटर आहे अबाउट कोण आहे पॉइंट आहे हा सर्क्युलर पाथ अबाउट कोण आहे सांगा ऍक्सिस अबाउट काय नाही सांगा लाईन आहे जर का एखाद्या पार्टिकलचा सर्क्युलर पाथ अबाउट ऍक्सिस असेल ओके अबाउट ऍक्सिस असेल तर त्याला आपण काय म्हणतो सांगा रोटेशनल मोशन कुठलं मोशन आणि जर का सर्क्युलर पाथ अबाउट काय असेल सेंटर सेंटर म्हणजे कोण पॉइंट तर त्याला आपण काय म्हणतो सांगा सर्क्युलर मोशन आर यू गेटिंग द बेसिक डिफरन्स बिटवीन सर्क्युलर मोशन अँड रोटेशनल मोशन सर्क्युलर पाथ अबाउट अ पॉइंट सर्क्युलर पाथ अबाउट अ सेंटर सांगा कुठलं मोशन आहे बोला बोला सर्क्युलर मोशन ओके सर्क्युलर पाथ अबाउट अ लाईन और सर्क्युलर पाथ अबाउट अ ऍक्सिस ओके सांगा कुठलं मोशन आहे कमॉन रोटेशनल मोशन मग मोशन ऑफ अर्थ कुठलं मोशन आहे सर्क्युलर मोशन की रोटेशनल मोशन कारण की हा सर्क्युलर पाथ आहे अर्थ वेस्ट टू ईस्ट येते ही वेस्ट आहे ही कोण आहे सांगा ईस्ट बघा हसतंय ओके अर्थ कशी येत ईस्ट टू वेस्ट की वेस्ट टू ईस्ट वेस्ट टू ईस्ट बघा ही वेस्ट ही ईस्ट बघा अर्थ कशी येते वेस्ट टू ईस्ट वेस्ट टू ईस्ट तिला आपलं स्वतःचं एक रिव्होल्युशन म्हणा किंवा रोटेशन कम्प्लीट करायसाठी किती वेळ लागतो 24 आवर्स वन डे म्हणतो ना आपण पिरियड
पण ती कोणाच्या भोवती फिरते, सेंटरच्या भोवती फिरते की ॲक्सिसच्या भोवती, ॲक्सिस. म्हणून ते सर्क्युलर मोशन आहे की रोटेशनल मोशन आहे, रोटेशनल मोशन. सो आर यू गेटिंग द डिफरन्स? दोघाही एकाच आर्टिकलच्या आतमध्ये का बरं आले? रोटेशनल डायनॅमिकच्याच अंडर का बरं आले? कारण की दोघांमध्ये सिमिलॅरिटी आहे. काय सिमिलॅरिटी आहे? तर दोघांमध्ये सर्क्युलर पाथ आहे. कुठला पाथ आहे? तो सर्क्युलर पाथ अबाउट सेंटर किंवा अबाउट पॉइंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो? सर्क्युलर मोशन. सर्क्युलर पाथ अबाउट ऍक्सिस असेल तर त्याला आपण काय म्हणतो? रोटेशनल मोशन. कुठलं मोशन? रोटेशनल मोशन. तर आज आपण कुठला पार्ट सुरू केलाय सांगा, फर्स्ट पार्ट और सेकंड पार्ट? याचा अर्थ ऑब्व्हियसली आपण आपला फर्स्ट पार्ट कंप्लीट केलेला आहे. येस, ओके. मोशन अराउंड अ फिक्स ऍक्सिस. फिक्स ऍक्सिस म्हणजे काय असतं? लाईन. हे बघा, हा डूवर आहे, दिसतंय? कुठला पाथ आहे? सर्क्युलर पाथ आहे. पार एकदम सर्क्युलर मोशन नाही आहे, कारण की इकडे बॉल वगैरे येतात ना, पण ऍटलीस्ट एक क्वाड्रंट कव्हर करताय. मग सांगा, हा सर्क्युलर पाथ अबाउट सेंटर आहे की अबाउट लाईन आहे? अबाउट लाईन आहे. बा अबाउट लाईन. हे पाय ऍक्सिस, हे पाय ऍक्सिस. अरे क्लिप म्हणजे ऍक्सिस आहेत ना. म्हणजे सांगा, मोशन ऑफ डूअर इज अ सर्क्युलर मोशन ऑर रोटेशनल मोशन? रोटेशनल मोशन. बोला बोला, रोटेशनल मोशन. आर गेटिंग? येस. बघा, दिसतंय का? काहीतरी दिसतंय? काय दिसतंय सांगा? ही कोण आहे? अर्थबंध कोण जातो? ऍक्सिस. रोटेशनल मोशन रिक्वायर्स द रिजिड बॉडी. हे बाय बाय, याला काय म्हणतो सांगा? टॉपल. यु नो, भवरा भवरा. अरे ओके, नाही ओके. कुठलं मोशन आहे सांगा? रोटेशनल. त्याच्यामध्ये ऍक्सिस असतो. हे हा ऍक्सिस असतो ना, या ऍक्सिसच्या भोवती तो फिरत राहतो, या ऍक्सिसच्या भोवती तो फिरत राहतो. हे सगळे एक्झाम्पल रोटेशनल मोशनचे आहेत, लक्षात ठेवा. चला, व्हॉट इज अ रिजिड बॉडी? रिजिड बॉडी काय असतं? चला, कन्सिडर अ बॉडी. इट कन्सिस्ट ऑफ मेनी पार्टिकल्स. बॉडीमध्ये खूप सारे काय सांगा? पार्टिकल्स आहेत. ओके, लक्षात ठेवा. पुढे, रिजिड बॉडी म्हणजे काय असतं? मला हे सांगा, रिजिड बॉडी म्हणजे काय? तर या बॉडीवर जर का फोर्स अप्लाय केला, काय अप्लाय केला? फोर्स. कुठल्याही दोन पार्टिकल मधलं डिस्टन्स चेंज होतंय का? नाही. इफ द फोर्स इज अप्लाइड ऑन अ बॉडी, इफ द एक्सटर्नल फोर्स इज अप्लाइड ऑन अ बॉडी अँड डिस्टन्स बिटवीन एनी टू पार्टिकल डज नॉट चेंज, सच अ बॉडी इज सेड टू बी अँड रिजिड बॉडी. त्या बॉडीला आपण कुठली बॉडी म्हणतो? रिजिड बॉडी. कशी ओळखायची रिजिड बॉडी? अंडर द अप्लिकेशन ऑफ एक्सटर्नल फोर्स. वाचा, डिस्टन्स बिटवीन एनी टू पार्टिकल डज नॉट चेंज. कुठल्याही दोन पार्टिकल मधलं डिस्टन्स चेंज होत नाही. पार्टिकल जवळ यायला तयार नाही, पार्टिकल दूर जायला तयार नाही. म्हणजे पार्टिकलचा शेप आणि साईज चेंज होणार नाही. सच अ बॉडी इज सेट कॉल्ड, सच अ बॉडी इज कॉल्ड ॲज रिजिड बॉडी. तुम्ही किती फोर्स अप्लाय करा, दोन पार्टिकल मधलं डिस्टन्स चेंज होणार नाही. दॅट बॉडीला आपण म्हणतो रिजिड बॉडी. ओके, वाचा काय दिलाय? फॉर द रिजिड बॉडी द साईज अँड शेप ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. साधी गोष्ट आहे भाऊ, त्याचे पार्टिकल जवळही यायला तयार नाही, त्याचे पार्टिकल दूरही जायला तयार नाही, त्यामुळे त्याचा साईज आणि शेप कधी चेंज होणार नाही. म्हणून रिजिड बॉडीचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे कोण असतं? दगड. कोण? दगड. नाव ऐकलं तुम्ही? कोणाला म्हणतात दगड? कधी कधी आपल्याला उपमा देतात, दगड आहे दगड. म्हणजे कितीही फोर्स अप्लाय करा, काही करा, याला फरक पडतच नाही, काहीच घेणं देणं नाही असं. तिला सांगते अभ्यास कर अभ्यास कर, तरी ती क्लासमध्ये झोपतच राहते. म्हणून घरचे आपल्याला एक उपमा देतात, काय? दगड. दगड म्हणजे काय? काहीही झालं, कितीही फोर्सेस अप्लाय झाले, तरीही आपला शेप साईज चेंज होणार नाही, कारण आपण दगड आहोत. आपण ठरवलेलं आहे की आम्ही काहीच करणार नाही आयुष्यात, आणि जेव्हा करायचं तेव्हा आम्ही आमचं बघू, तुम्ही काय आमच्या मागं लागू नका. आर यू गेटिंग? येस. अरे समजलं आहे का? ओके, पर्सनली घेऊ नका, एक्झाम्पल देत आहे, ठीक आहे? हां, आता बघा काय असतं. वाचा काय दिलाय, रोटेशनल मोशन म्हणजे काय असतं? बोला. हां, हां, अ बॉडी इज सेट टू बी इन अ सर्क्युलर मोशन. बघा, अ बॉडी इज सेट टू बी इन रोटेशनल मोशन व्हेन इट मूव्स इन अ सर्क्युलर पाथ अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द बॉडी. जसं फॉर एक्झाम्पल लक्ष द्या. ओके, रोटेशनल मोशनची डेफिनेशन कशी देणार तुम्ही? बघा, सपोज ही बॉडी कोण आहे? हां, या बॉडी मधून कोण गेला? ऍक्सिस. करेक्ट आहे. आणि बॉडी काय होता? या ऍक्सिसच्या भोवती फिरताय. कोणाच्या भोवती? ऍक्सिसच्या भोवती फिरताय. कोणाच्या भोवती फिरताय? ऍक्सिसच्या. कुठला पाथ परफॉर्म करताय? सर्क्युलर पाथ. हे काय? सर्क्युलर पाथ अबाउट अन ऍक्सिस इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन की रोटेशनल मोशन? रोटेशनल मोशन. आता तुम्हाला एक महत्त्वाची आयडिया सांगतो, लक्ष द्या. हां, कधीच कोणाला सांगू नका, तुम्ही सगळे हुशार आहे म्हणून तुम्हाला सांगतो. कुठल्याच बॅचमध्ये बोलत नाही मी. बघा, ही कोण आहे रे? ही कोण आहे? घाबरू नका.
कुठला भाग परफॉर्म करताय? कोणाच्या भोवती? कुठलं मोशन? बोला. आता बघा, बॉडीचा फर्स्ट पार्टिकल ज्याचं मास किती आहे एम वन, ज्याचं डिस्टन्स किती आहे आर वन, बॉडीचा सेकंड पार्टिकल ज्याचं मास किती आहे एम टू, ज्याचं डिस्टन्स किती आहे आर टू, आणि बॉडीचा एन्थ पार्टिकल ज्याचं मास किती असेल सांगा एम एन, आणि ज्याचं डिस्टन्स किती असतं आर एन. आता एक लक्ष द्या, बॉडी कुठलं मोशन परफॉर्म करताय? रोटेशनल मोशन. अरे बोला कुठला? अंकिता इकडे बघ ना ग. ओके, बॉडी कुठलं मोशन परफॉर्म करताय? रोटेशनल मोशन. इकडे लक्ष द्या, कुणाच्या भोवती? ऍक्सिसच्या भोवती. ओके, आता या बॉडीचे पार्टिकल्स बघा, पार्टिकल कुठलं मोशन परफॉर्म करताय लक्ष द्या बरं का, कन्फ्युजन देऊ नका. बॉडी कुठला पाथ परफॉर्म करताय? सर्क्युलर पाथ. कुणाच्या भोवती? ऍक्सिसच्या भोवती. लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या, बॉडी सर्क्युलर पाथ अबाउट, हा अबाउट काय? ऍक्सिस. ओके, म्हणून कुठलं मोशन हो बॉडीचं? रोटेशनल मोशन. से यस. आता बॉडीचे पार्टिकल मला हे सांगा, जशी बॉडी फिरेल तशी बॉडीचे पार्टिकल सुद्धा फिरणार. बॉडी कुठल्या पाथमध्ये फिरताय? सर्क्युलर. बॉडीचे पार्टिकल कुठल्या पाथमध्ये फिरेल? सर्क्युलर. हे बा, बॉडीचा पार्टिकल सुद्धा सर्क्युलर पाथमध्ये फिरेल. जेवढा पुढे गेला तेवढाच मागे. बॉडीचा पार्टिकल सुद्धा सर्क्युलर पाथ, जेवढा इकडे गेला तेवढाच इकडे. बॉडीचा पार्टिकल सुद्धा सर्क्युलर पाथ. बरं आहे? ओके, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. आता मला हे सांगा, हे मास कुठला आहे? एम टू की एम वन? कुठला पाथ परफॉर्म करताय? सर्क्युलर पाथ. अबाउट ऍक्सिस की अबाउट पॉइंट? अबाउट पॉइंट. त्या मला हे सांगा, त्या एम वनला ऍक्सिसचं काय घेणं देणार आहे? एम वन, एम वन म्हणजे काय? हा पार्टिकल, हा पार्टिकल सर्कल पाथ. सांगा ऍक्सिसच्या भोवती फिरताय की एका पॉईंटच्या भोवती फिरताय? बोला. मला हे सांगा, हा एम एन, एम एन चा सर्कल पाथ. हे बाई रेडियस झाली. ओके, जेवढा पुढे गेला तेवढा मागे. जेवढी रेडियस इकडे असते तेवढीच इकडे असते. सांगा तो सर्कल पाथ ऍक्सिसच्या भोवती फिरताय की पॉईंटच्या? पॉईंटच्या. चला एम एन, एम टू, एम टू, एम टू ची रेडियस ही झाली. सांगा सर्कल पाथ ऍक्सिसच्या भोवती की पॉईंटच्या भोवती? पॉईंटच्या. मग मला हे सांगा, बॉडी कोणाच्या भोवती फिरताय? हा, बॉडी कुठला पाथ परफॉर्म करताय? अबाउट. कुठलं मोशन आहे? आणि त्या बॉडीचे पार्टिकल्स, पार्टिकल्स हा कुठला पाथ परफॉर्म करताय? सर्क्युलर पाथ. अबाउट पॉइंट. आणि कुठलं मोशन असतं? सर्क्युलर मोशन. म्हणून आपण एक कन्क्लुजन लिहू शकतो, काय? व्हेन द बॉडी परफॉर्म्स रोटेशनल मोशन, पार्टिकल्स ऑफ द बॉडी परफॉर्म सर्क्युलर मोशन. जर का सपोज एखादी बॉडी कुठलं मोशन परफॉर्म करत असेल रोटेशनल मोशन, तर बॉडीचे पार्टिकल कुठलं मोशन परफॉर्म करतात? सर्क्युलर मोशन. नाही समजलं? म्हणून एक स्टँडर्ड एक्झाम्पल आहे, मोशन ऑफ फॅन. तुमच्या डोक्यावर बघा, टाळक्यावर फॅन आहे का? सांगा मोशन ऑफ फॅन, मोशन ऑफ फॅन, मोशन ऑफ फॅन. वर बघा, तो फॅन सर्क्युलर पाथमध्ये आहे? अबाउट सेंटर आहे की अबाउट ऍक्सिस आहे? ऍक्सिस. ऍक्सिस म्हणजे कोण? तो रॉड, रॉड दिसतोय का पांढऱ्या कलरचा? माहिती नका बघू, वर बघा. हे बाई, हा ठीक आहे, हा कुठला पाथ आहे सांगा? सर्क्युलर पाथ अबाउट ऍक्सिस. कुठलं मोशन आहे? मग फॅनचं मोशन कुठलं आहे? आणि फॅनचे पार्टिकल्स म्हणजे कोण? ब्लेड्स. कोण? ब्लेड्स. ब्लेड्स कोण आहेत? तुमचे, माझे. आणि फॅनचे पार्टिकल कुठलं मोशन परफॉर्म करतात? सर्क्युलर मोशन. मोशन ऑफ फॅन इज अ रोटेशनल मोशन, मोशन ऑफ ब्लेड्स ऑफ फॅन इज अ सर्क्युलर मोशन. व्हेन द बॉडी परफॉर्म्स रोटेशनल मोशन, पार्टिकल्स ऑफ द बॉडी परफॉर्म सर्क्युलर मोशन. विथ द सेम सर्कल ऑर डिफरंट सर्कल? डिफरंट सर्कल. नालायक हो, बघा ना, बघा ना, बघा ना. प्रत्येक सर्कलची रेडियस सेम आहे की डिफरंट आहे? डिफरंट. मग प्रत्येकाची लिनियर वेलॉसिटी सेम असेल की डिफरंट असणार? डिफरंट. कारण आपण शिकलोय व्ही इज इक्वल टू किती असतं? आर की आर ओमेगा. मग पहिल्या पार्टिकलची लिनियर वेलॉसिटी किती? व्ही की व्ही वन, व्ही वन. त्याची रेडियस किती आहे? आर की आर वन. सो व्ही वन इज इक्वल टू आर वन. ओमेगा वन राहणार नाही. ओमेगा सगळ्यांची सेम असते. ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी. सगळ्यांची म्हणजे जी अँग्युलर वेलॉसिटी बॉडीची, तीच अँग्युलर वेलॉसिटी कोणाची असते सांगा? पार्टिकलची. कसं काय सांगतो मी? लक्ष द्या, ऐ लक्ष द्या, ऐ लक्ष द्या. हा, ही कोण आहे? ही कोण आहे? लाजू नका. ओके, लाजू नका. हा कोण आहे? ऍक्सिस. कोण आहे? कशातनं जात आहे? बॉडी. ही समजा अर्थ आहे, समजा अर्थ, अर्थ, अर्थ. समजा ना? हा, तर मला हे सांगा, अर्थची ही कोण आहे? वेस्ट. ही कोण आहे? ईस्ट. हा कोण आहे? ऍक्सिस. सांगा अर्थ कशी जात आहे? वेस्ट टू ईस्ट की ईस्ट टू वेस्ट? वेस्ट टू ईस्ट. बरोबर आहे? ही कोण होती? ही कोण होती? हे लक्षात, हे जाड टोक म्हणजे वेस्ट आहे, हे बारीक टोक म्हणजे ईस्ट आहे. हा, कुठून निघाली?
वेस टू इस निघाली म्हणजे अर्थ एक रोटेशन कंप्लीट झालं. टाइम रिक्वायर टू कंप्लीट एक रोटेशन इज कॉल्ड एज काय म्हणतात पीरियड. पीरियड इज इक्वल टू 2π / 2π / ओमेगा. ओमेगा ओमेगा कोणावर डिपेंड आहे पीरियड. ओके ओमेगाची व्हॅल्यू काढायची झाली तर कशी येईल ओमेगा इज इक्वल टू 2π / 2π / t 2π / t 2π तसा आहे कोण आहे कॉन्स्टंट. ओके आता इकडे लक्ष द्या ऐ लक्ष द्या ऐ लक्ष द्या बाळांनो बघू दे ग काहीतरी बघू दे. हां हे बघा सपोज इथं मी असा काहीतरी पॉईंट मार्क केला. काय मार्क केला मग ही बॉडी झाली की बॉडीचा एक पार्टिकल झाला एम म्हण बरोबर आहे. आता मला हे सांगा ऐ बॉडीला आपलं स्वतःचं एक रोटेशन करायला 5 मिनिट लागले किती मिनिट तर सांगा त्या पार्टिकलला सुद्धा आपलं एक रोटेशन कावडायला किती वेळ लागला 5 मिनिट. म्हणजे दोघांचा पिरियड काय सेम. दोघांचा पिरियड सेम आहे तर दोघांची अँग्युलर वेलॉसिटी सुद्धा काय राहील सेम. समजलंय दोघांचा पिरियड सेम आहे तर दोघांची अँग्युलर वेलॉसिटी. पण बाळांनो अँग्युलर वेलॉसिटी सेम आहे पण लिनियर वेलॉसिटी सेम राहणार नाही कारण बी इज इक्वल टू किती असतं आर के आर ओमेगा. आर ओमेगा सांगा पहिल्या पार्टिकल ची लिनियर वेलॉसिटी काय असतं व्ही वन इज इक्वल टू आर वन की आर वन ओमेगा. दुसऱ्या पार्टिकलची किती असेल सांगा दुसऱ्या पार्टिकलची व्ही टू इज इक्वल टू किती असतं आर टू ओमेगा. आर टू म्हणजे त्याची रेडियस. तिसऱ्या पार्टिकलची सांगा किती राहील सांगा आर थ्री. हा एन्थ पार्टिकल आहे त्याची व्ही की व्ही एन व्ही एन व्ही एन इज इक्वल टू किती असतं आर एन की आर एन ओमेगा. मग मला हे सांगा वेन द बॉडी परफॉर्म्स रोटेशन मोशन पार्टिकल्स ऑफ द बॉडी परफॉर्म सर्क्युलर मोशन विथ द सेम सर्कल ऑर डिफरंट सर्कल विथ द सेम रेडियस ऑर डिफरंट रेडियस विथ द सेम अँगल लिनियर वेलॉसिटी ऑर डिफरंट लिनियर वेलॉसिटी विथ द सेम अँग्युलर वेलॉसिटी ऑर डिफरंट अँग्युलर वेलॉसिटी सेम अँग्युलर वेलॉसिटी. सगळ्यांची अँग्युलर वेलॉसिटी काय असते पण सगळ्यांची लिनियर वेलॉसिटी काय असते डिफरंट. आर यू गेटिंग आर यू गेटिंग येस. ओके बघा फ्लायव्हील. ओके यु नो फ्लायव्हील व्हेकलचा पार्ट आहे. कोण असतो सांगा व्हेकलचा पार्ट आहे हा फ्लायव्हील. फ्लायव्हील म्हणजे ती व्हील नसते बरं आपली गाडीचा टायर नाही आहे तो. फ्लायव्हील इज अ पार्ट ऑफ व्हेकल. व्हेकलचा एक पार्ट आहे लक्षात ठेवा. व्हेकलच्या इंजिनमधला एक पार्ट आहे. कशामधला इंजिनमधला एक पार्ट आहे. तुम्हाला वाजेल फ्लायव्हील म्हणजे आपली गाडीचा चक्का काय नाही ती नॉर्मल व्हील झाली. ओके फ्लायव्हील म्हणजे इंजिनमधला एक पार्ट असतो. कुठला इंजिन. ओके नंतर बघा कम ऑन हे बा इथं तुम्हाला एक ॲक्सिस पाहिजे. कोणाच्या भोवती फिरते या सेंटरच्या भोवती फिरतो की ॲक्सिसच्या भोवती फिरतो ॲक्सिस. अरे सेंटर की ॲक्सिस ॲक्सिसच्या भोवती फिरतो करेक्ट आहे. ॲक्सिसच्या भोवती सर्क्युलर पाथ असेल तर कुठलं मोशन आहे रोटेशन. आता मला हे सांगा आपली अर्थ कुठलं मोशन परफॉर्म करतो आणि आपण स्वतः सर्क्युलर का बरं. वी आर द पार्टिकल्स ऑफ द अर्थ. वेन द बॉडी परफॉर्म्स रोटेशन मोशन पार्टिकल्स ऑफ द बॉडी परफॉर्म सर्क्युलर मोशन. समजा क्या येस. ओके नेक्स्ट ऍक्सिस ऑफ रोटेशन काय असतं काय सांगू मी तुम्हाला. तुमच्या डोळ्यासमोर दिसतं ऍक्सिस ऑफ रोटेशन काय असतं. दिसतं ऍक्सिस काय असतं ऍक्सिस बोला सर हे दिसतंय ते सांगा काय असतं बोला. इट इज अन इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू द बॉडी. द इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू द बॉडी बिकॉज ऑफ विच डिफरंट पार्टिकल्स ऑफ द बॉडी विल रिव्हॉल्व इन अ डिफरंट सर्कल इज कॉल्ड ॲज ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके ऍक्सिस ऑफ रोटेशन इट इज अ इमॅजिनरी लाईन विच इज पासिंग थ्रू द बॉडी इन विच डिफरंट पार्टिकल्स ऑफ द बॉडी एवढ्या मोठ्या बॉडीचे वेगवेगळे पार्टिकल्स. बघा बॉडीचे वेगवेगळे पार्टिकल्स हे बघा दिस इज द ऍक्सिस. इट इज अ इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू द बॉडी इन विच डिफरंट पार्टिकल्स ऑफ द बॉडी डिफरंट पार्टिकल्स ऑफ द बॉडी विल परफॉर्म इन अ डिफरंट सर्कल. एका सर्कलमध्ये की डिफरंट सर्कल डिफरंट सर्कल. सर सर्कल असा वर्ड काबर टाकला समजलाय काबर टाकला कारण बॉडी कुठलं मोशन परफॉर्म करताय सर्क्युलर आणि बॉडीचे पार्टिकल्स सुकल. बॉडी कुठलं मोशन परफॉर्म करताय आणि बॉडीचे पार्टिकल्स विथ द सेम लिनियर वेलॉसिटी डिफरंट लिनियर वेलॉसिटी विथ द सेम अँग्युलर वेलॉसिटी डिफरंट अँग्युलर वेलॉसिटी विथ द सेम रेडियस ऑर डिफरंट रेडियस. सगळ्या पार्टिकल्सचा सर्कल सेम असतो का. काही लोकांचा छोटा काही लोकांचा मोठा. जे मोठे ते जेवढा पुढे तेवढा मागे असेल ना. ओके प्रत्येकाचा सर्कल सेम असतो की डिफरंट असतो डिफरंट. आता एक फ्री ॲडवाईस देतो कोणाला सांगू नका तुम्ही सगळे हुशार आहे म्हणून. ओके लक्ष द्या ऐ इकडे बघा. हां सडवस सडवस. हां ही कोण अबे बोला ना कोण ही कोण. दोन्ही सेमच बॉडी आहे लक्षात ठेवा वाटत नाहीत ना पण तरी आहे. हां लक्षात ठेवा
सपोज या बॉडी मधून गेला, बॉडी मधून गेला, हा बॉडी मधला पहिला पॉइंट जसं माझं एम वन, दुसरा पॉइंट जसं माझं एम टू, तिसरा पॉइंट जसं माझं एम थ्री, एंथ पॉइंट जसं माझ एम एन. पहिल्या मागचं डिस्टन्स किती आर वन, दुसऱ्या मागचं डिस्टन्स किती आर टू, एंथ पार्टिकलचं डिस्टन्स किती आर एन. ऑल द डिस्टन्सेस आर मेजर्ड फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. सगळेच्या सगळे डिस्टन्सेस कोणापासून मेजर करायचे? ऍक्सिस. आणि सगळे डिस्टन्सेस कसे असले पाहिजे ऍक्सिसला? पॅरलल की परपेंडिक्युलर? परपेंडिक्युलर. पॅरलल की परपेंडिक्युलर? परपेंडिक्युलर. पॅरलल की परपेंडिक्युलर? परपेंडिक्युलर. लक्ष द्या, झोपायचं नाही. हा, ही कोण? हा कोण? बॉडीमध्ये खूप सारे पार्टिकल आहे, एक दोन पार्टिकल आहे की खूप सारे आहेत? ओके, अ बॉडी कन्सिस्ट ऑफ एन नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ मासेस एम वन, एम टू, एम थ्री, एम एन, सिच्युएटेड ॲट अ डिस्टन्स ऑफ, सांगा कुठल्या डिस्टन्सवर? आर वन, आर टू, आर थ्री, आर एन, रिस्पेक्टिवली. टिवली म्हणजे समजलं का? एम वन साठी आर वन, एम टू साठी आर टू, एम थ्री साठी आर थ्री, एम एन साठी आर एन. एम वनचं डिस्टन्स आर वन, एम टूचं डिस्टन्स आर टू, एम एनचं डिस्टन्स आर एन. सगळेच्या सगळे डिस्टन्सेस कोणापासून मेजर करायचे? ऍक्सिस. पॅरलल की परपेंडिक्युलर? परपेंडिक्युलर. पॅरलल की परपेंडिक्युलर? परपेंडिक्युलर. तुम्हाला अशी बॉडी दिसत आहे? येस. आता या बॉडीला मी जर का फोर्स अप्लाय केला तर बॉडी अशी 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 करते. म्हणजे सांगा बॉडी कुठलं मोशन परफॉर्म करते? रोटेशनल मोशन. से येस. तुम्ही ज्या बॉडीला असं बघतात, हे बा, तुम्ही त्या बॉडीला असं बघतात, बरोबर आहे? ज्या डायरेक्शनने तुम्ही बघताय ना, तुम्हाला ती तशी दिसत आहे, बरोबर आहे की नाही? तर तिला म्हणतात फ्रंट व्ह्यू. काय म्हणतात सांगा? फ्रंट व्ह्यू. काय म्हणतात बोला? फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यूनी तुम्ही त्या बॉडीला बघतात. अरे, आता हिला तुम्ही टॉप व्ह्यू नी बघा. टॉप व्ह्यू नी म्हणजे समजते का कसं आहे? हे बा, ही बॉडी उचला. ओके, आणि असं बघा टॉप व्ह्यू नी. हे बा, तुम्ही आता कसं बघता सांगा? फ्रंट व्ह्यू. तुम्हाला असं दिसत आहे ती बॉडी उचला आणि तुम्ही असं टॉप व्ह्यू नी. काय दिसेल सांगा तुम्हाला तिचं? ऐका ऐका, हा ए ऐका, हा, तुम्ही कुठल्या व्ह्यू नी बघतात? आणि मी त्या बॉडीला टॉप व्ह्यू नी बघतो. असं मला जे दिसत आहे ते तुम्हाला दिसत आहे का? नाही. प्रत्येक व्ह्यू मध्ये काहीतरी वेगळं दिसत असते. व्ह्यू किती आहेत माहिती आहे का? सहा. फ्रंट व्ह्यू, पुढून बघणे. ओके, बॅक व्ह्यू, तिच्या मागून बघणे. ओके, टॉप व्ह्यू, वरून बघणे. बॉटम व्ह्यू, खालून बघणे. ठीक आहे, लक्ष द्या. लेफ्ट हँड साईड व्ह्यू असं बघणे, राईट हँड साईड व्ह्यू असं बघणे. अरे 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 अरे, ठीक आहे, लक्ष द्या. ठीक आहे, असं वेगवेगळ्या प्रकारे आपण बॉडीला बघू शकतो. ठीक आहे, लाजायचं काय तिच्या? जे सायन्समध्ये आहे मी काही नाही करू शकत. ठीक आहे, मी जर काही डायग्राम तुम्हाला इमेजिन नाही करू दिली तर तुमचे कॉन्सेप्टच क्लिअर होणार नाही. ओके, सांगा तुम्ही बॉडीला कुठल्या व्ह्यूनी बघताय? फ्रंट व्ह्यूनी. आता मी त्या बॉडीला बघताय, याच बॉडीला टॉप व्ह्यूनी बघताय असं सांगा मला काय दिसेल? काय दिसेल? तिचं वरचं. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. अरे ठीक आहे, काय दिसेल सांगा ना? काय बोलता राहो तुम्ही खरंच? ओके, ठीक आहे, ठीक आहे, असू द्या, असू द्या. मी सांगतो काय दिसते, कारण मी बघताय ना, मला दिसतंय. ठीक आहे, लक्ष द्या. ठीक आहे, लक्ष द्या, ठीक आहे, हा. मी जेव्हा त्या बॉडीला, लक्ष द्या यार, शिकवायचं आहे मला. हा, मी जेव्हा या बॉडीला टॉप व्ह्यू नी बघताय वरून, तेव्हा मला हा ऍक्सिस दिसताय की मला हा पॉइंट दिसताय सांगा? मासेस तर तिथंच आहे सगळे, बरोबर आहे? कारण की तीच बॉडी आहे. सांगा, हे मास एम वन आहे? येस. ओके, हे मास एम टू आहे? येस. ओके, नो डाऊट. ओके, हे मास एम एन आहे? येस, नो डाऊट. एम एन आहे? येस, नो डाऊट. फक्त मला काय दिसत आहे सांगा? ऍक्सिस दिसत आहे की पॉइंट दिसत आहे? पॉइंट. म्हणजे तो ऍक्सिस म्हणजे मला कोण दिसेल? पॉइंट. कारण की तुम्हाला तो ऍक्सिस दिसत आहे. मी वरून जेव्हा बघेल तेव्हा ती लाईन आहे. त्या लाईनला तुम्ही इथं बघाल तेव्हा लाईन दिसते, पण मी जेव्हा वरून बघेल तेव्हा मला लाईन दिसेल की पॉइंट दिसेल? आणि सगळ्या मासेसचं डिस्टन्स कोणापासून मेजर केलं जाते? ऍक्सिस. सांगा, पहिल्या मासचं ऍक्सिसपासून डिस्टन्स किती असतं? आर वन. दुसऱ्या मासचं ऍक्सिसपासून डिस्टन्स किती असतं? आर टू. एंथ पार्टिकलचं डिस्टन्स किती असतं? आर एन. समजा इथे घेतला एम थ्री, सांगा डिस्टन्स किती राहील? सांगा आर थ्री. अरे, ही डायग्राम आणि ही डायग्राम सेमच आहे, फक्त हा कुठला व्ह्यू आहे? फ्रंट व्ह्यू. आणि हा कुठला व्ह्यू आहे सांगा? टॉप व्ह्यू. अरे बोला, टॉप व्ह्यू. इज दॅट क्लियर? येस. ओके, आता यात मी अजून काय एक्स्ट्रा सांगू शकतो? छानपैकी इकडे लक्ष द्या, याच्यात मी अजून सांगू शकतो. सांगा, बॉडी कुठलं मोशन परफॉर्म करताय? रोटेशनल मोशन. हो, बॉडी कुठलं मोशन परफॉर्म करताय? अरे हा पॉइंट आहे की ऍक्सिस आहे? ऍक्सिस भोवती म्हणजे सर्क्युलर की रोटेशन? आणि आपण शिकलो आहे माणसी, वेन द बॉडी परफॉर्म्स रोटेशनल मोशन, पार्टिकल्स ऑफ द बॉडी परफॉर्म विथ द सेम लिनियर वेलॉसिटी की डिफरंट लिनियर वेलॉसिटी?
आणि सर्क्युलर मोशन मध्ये मी सांगितलं होतं लिनियर वेलोसिटी ची डायरेक्शन काय असते, टेंजेंट टू द सर्कल. भुईचक्र 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 आठवते का? ओके, तर सांगा मला हे सांगा, हा पार्टिकल कुठला मोशन परफॉर्म करताय, रोटेशनल की सर्क्युलर? मग समजा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्याची वेलॉसिटी टेंजेंट टू द सर्कल व्ही वन. ओके, हा पार्टिकल ओके याची वेलॉसिटी व्ही एन. ओके, हा पार्टिकल याची वेलॉसिटी किती असतं, व्ही थ्री. आणि हा पार्टिकल याची वेलॉसिटी किती असेल, व्ही टू. असं म्हणायचं सर स्वस्तिकचं चिन्ह का बरं काढलं? स्वस्तिकचं चिन्ह आहे का ते, की टँजेन्शियल वेलॉसिटीची डायरेक्शन आहे, टँजेन्शियल वेलॉसिटीची डायरेक्शन आहे. टँजेंट टू द सर्कल, टँजेंट टू द सर्कल, टँजेंट टू द सर्कल, टँजेंट टू द सर्कल. त्यामुळे तुम्ही कुठलंही टेक्स्टबुक काढलं किंवा आपल्या नोट्स काढल्या तर नोट्समध्ये तुम्हाला हीच डायग्राम दिसेल. पण तुम्ही ही डायग्राम काढली तरी चालेल, ही डायग्राम समजायला इझी आहे, ही डायग्राम कॉन्सेप्ट वाईज इझी आहे. कारण की इथं लिनियर वेलॉसिटी या डायरेक्शन इझिली दाखवता येतात, इथं लिनियर वेलॉसिटी या डायरेक्शन दाखवता येत नाही. का बरं? कारण पार्टिकल अशी फिरतायत ना, ही बॉडी कशी फिरताय सांगा, अशी फिरताय ना. मग आता समजा इथला पार्टिकल एम वन आहे, तो कुठे जाणार आहे, मागे येणार आहे, तर त्याची टँजेंशियल वेलॉसिटी अशी असेल ना, मग ती अशी कशी दाखवणार ना. अरे ओके, नाही समजा एम वन पार्टिकल आहे, ही बॉडी अशी फिरताय, तर एम वन पार्टिकल आहे सर्क्युलर मोशन असं फिरताय ना, मग इथं टँजेंशियल वेलॉसिटी अशी राहणार आहे आतमध्ये. अरे गडे, किंवा जर का असा फिरत असेल असा असा, तर इथं टँजेंशियल वेलॉसिटी कशी आहे, अशी जाणार, तर ही टँजेंशियल वेलॉसिटी असते, ती दाखवता येत नाही. त्यामुळे टॉफीच्या डायरेक्शन डायग्राम मॅक्सिमम काढतात. तर तुम्ही नोट्समध्ये इंडेक्सच्या खाली या दोन डायग्राम काढून घ्या. चला, फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू, कम ऑन फास्ट. ऍक्सिस ऑफ रोटेशन समजलंय काय असतं. नेक्स्ट नेक्स्ट अतिशय महत्त्वाचा आर्टिकल आपल्याला फिनिश करायचा आज, कॉन्सेप्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतं बघा, अतिशय सुंदर असा कॉन्सेप्ट. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी, एखाद्या रिजिड बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा फाईंड करायचा. चला बघा, ते कर्टन्स बंद करा बरोबर, कर्टन्स बंद करा बरोबर, कंप्लीटली क्लोज करा. चला, हा लक्ष द्या, लक्ष द्या. कोण दिलाय बोला, अरे बोला कोण दिलाय. रिंग आहे की डिस्क आहे, डिस्क, करेक्ट आहे, लक्षात ठेवा. कोणाच्या भोवती फिरताय, ऍक्सिस. ओके ओके, आता मोमेंट ऑफ इनर्शिया काय असते इकडे बघा. चल रे भाई जल्दी, बहुत स्लो स्लो करता है सब. चला पाहानो, मोमेंट ऑफ इनर्शिया आज आपल्याला कंप्लीट करायचा, अतिशय सिंपल आहे. सगळ्यांनी लक्ष द्यायचं, गौरी इकडे लक्ष दे बाळा. सपोज ही झाली आपली, अरे बोला ना, घाबरू नका ना. ओके ओके, सगळं बॉडी 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 जायच्यात. हा हा कोण, ओके, हा बॉडीचा फर्स्ट पार्टिकल ज्याचा मास, ज्याचा डिस्टन्स, डिस्टन्स कसं असलं पाहिजे. ओके, बॉडीचं दुसरं मास एम टू, ज्याचं डिस्टन्स कसं असलं पाहिजे. बॉडीचं मास किती, एम के एम एन, एम एन, ज्याचं डिस्टन्स आर एन, कसं असावं, परपेंडिक्युलर. इज दॅट क्लिअर? येस, से येस, येस. आता मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा, अतिशय सिंपल. काय करायचं बाळांनो, ओके बाळांनो, बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो. मोमेंट ऑफ इनर्शिया इज नोटेड बाय कॅपिटल आय. कशाने डिनोट केला जातो, कॅपिटल आय. सो कॅपिटल आय इज कॉल्ड ॲज मोमेंट ऑफ इनर्शिया, तुमचा माझा बावडीचा बॉडीचा. ओके, प्रत्येक पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आणि प्रत्येक पार्टिकलच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची काय करायची, ॲडिशन. मग पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा, लक्ष द्या. पहिला पार्टिकल किती आहे, एम वन, त्याचा मास किती आहे, एम वन, त्याचा डिस्टन्स किती आहे, आर वन. मोमेंट ऑफ इनर्शिया इट इज द प्रेडक्ट ऑफ, इट इज द प्रेडक्ट ऑफ मास ऑफ फर्स्ट पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ अ डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. मास ऑफ, इट इज द प्रोडक्ट ऑफ, सांगा कोणाचा प्रोडक्ट आहे, मास ऑफ पार्टिकल, मास ऑफ अँड स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स. पहिला पार्टिकल ज्याचा मास किती, एम वन, त्याचं डिस्टन्स किती ऍक्सिस पासून, आर वन, त्याचा स्क्वेअर. चालेल, ओके सांगा. दुसऱ्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया सांगा, दुसऱ्या पार्टिकलचा मास एम टू, त्याचं डिस्टन्स आर टू चा स्क्वेअर. तिसऱ्या पार्टिकलचं मास एम थ्री, आर थ्री चा स्क्वेअर. से येस, एम वन आर वन स्क्वेअर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फर्स्ट पार्टिकल, एम टू आर टू स्क्वेअर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेकंड पार्टिकल, एम थ्री आर थ्री स्क्वेअर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थर्ड पार्टिकल. आणि सगळ्या मोमेंट ऑफ इनर्शियाची काय करायची, हो ॲडिशन. आणि लास्ट पार्टिकलचा एम एन आर एन स्क्वेअर. सगळ्या मोमेंट ऑफ इनर्शियाची जेव्हा आपण करतो काय, ॲडिशन, तेव्हा आपल्याला रिजिड बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतो.
कोणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतो? रिजिड बॉडीचा. चला बोला काय असतं रिजिड बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया. बोला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी अबाउट गिवन एक्सिस ऑफ रोटेशन. हे बघा एक्सिस ऑफ रोटेशन ऑलवेज प्लेज अ व्हेरी इंपॉर्टंट रोल टू फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया. का बरं? कारण सगळेच्या सगळे डिस्टन्सेस कोणापासून मेजर केले जातात? एक्सिस. आता असा विचार करा या बॉडीतून एक्सिस असा पास केला असता तर काय झालं असतं? बोला सांगा. सगळे डिस्टन्सेस त्याच्यापासून मेजर केले असते, बरोबर आहे? सांगा डिस्टन्सेस सेम झाले असते की चेंज? आणि डिस्टन्सेस चेंज झाले असते मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा काय झाला असता? चेंज. त्यामुळे ऍक्सिस ऑफ रोटेशन हा वर्ड टाकावा लागणार आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी अबाउट गिवन ऍक्सिस ऑफ रोटेशन. तुम्ही जर का हे टाकलं नाही म्हणजे तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया समजलेलं नाही. ऍक्सिस प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल बिकॉज ऑल द डिस्टन्सेस आर ऑलवेज मेजर्ड फ्रॉम द ऍक्सिस. असू द्या. आता मला हा ऍक्सिस काढायचा आहे. कसं काढू? अँड नसते, सिलेक्ट. सिलेक्ट अंडो असते का? अंडो पंडो कुठे आहे दादा? जाऊ द्या आता. हां हा ॲक्सिस नाहीचा. हां ओके लक्षात ठेवा. हां हाच ॲक्सिस आहे, बरोबर आहे? हां सांगा. आर यू गेटिंग? चला बोला बोला माझ्या मागे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी अबाउट गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन इज अ सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी अबाउट गिवन ऍक्सिस ऑफ रोटेशन इज द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. हा हा बघून बघून. हा ठीक आहे. हा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड product of mass of each particle and square of its distance from the axis of rotation. Its distance, correct आहे? Its distance म्हणजे समजलं का? हो बरोबर आहे. कुठे गेलं मरते आता? हा ठीक आहे. Its distance म्हणजे जो पार्टिकल आहे त्याचंच डिस्टन्स. जो पार्टिकल आहे त्याचंच डिस्टन्स, बरोबर आहे? येस. सो मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल्स टू याला लिहू शकतो समेशन ऑफ काय? समेशन ऑफ एम आय आर आय स्क्वेअर. आय स्टार्ट फ्रॉम वन अप टू एन. समेशन म्हणजे ॲडिशन. सांगा आय स्टार्ट फ्रॉम वन अप टू. सांगा आयची पहिली व्हॅल्यू किती टाकायची? वन. एम वन आर वन स्क्वेअर. समेशन म्हणजे ॲडिशन. दुसरी व्हॅल्यू टू. हां एम टू आर टू स्क्वेअर. समेशन म्हणजे ॲडिशन. तिसरी व्हॅल्यू थ्री. हां एम थ्री आर थ्री स्क्वेअर. समेशन म्हणजे ॲडिशन. सो वन टाकत राहा टाकत राहा टाकत राहा. कुठपर्यंत? शेवटची व्हॅल्यू किती आहे? एन. एम एन आर एन स्क्वेअर. इज दॅट क्लिअर? इज दॅट क्लिअर? इज दॅट क्लिअर? येस. ओके चला बघू दे ग. समजा बाळांनो तुम्हाला ही बॉडी दिली आहे, लक्ष द्या. ओके समजा ही तुम्हाला बॉडी दिली आहे. अबे कोण दिली आहे? आणि तुम्हाला म्हटलं या बॉडीचा काळा मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. हा काय काळा? मोमेंट ऑफ इनर्शिया. काय काळा? मोमेंट ऑफ इनर्शिया. कसा काळायचा मोमेंट ऑफ इनर्शिया? तुमच्या मनात सगळ्यात पहिला क्वेश्चन काय असला पाहिजे सांगा. सर पहिले सांगा तुम्ही कुठनं जातो? ॲक्सिस. ओके मम्मी सांगितलं हे पे वगैरे हे बे बी ॲक्सिस गेला. कुठेही जाऊ शकतो बॉडी तुमचं सेंटरमधनंच गेलं पाहिजे. असं काही नाही आहे, सेंटरमधनंच गेला पाहिजे. ॲक्सिस कुठूनही जाऊ शकतो. बाबा ॲक्सिस गेला, बरोबर आहे? मग तुम्ही काय कराल? या बॉडीचे सगळे काय घ्याल? मासेस. त्या मासेसचं काय घ्याल? डिस्टन्स. कोणापासून? ॲक्सिस. मग 100 मासेस असेल मग एम वन आर वन स्क्वेअर प्लस एम टू आर टू स्क्वेअर प्लस एम थ्री आर थ्री स्क्वेअर प्लस एम हंड्रेड आर हंड्रेड स्क्वेअर. असे 100 किती पार्टिकल असतात? 1, 2, 3, 4 असतात की लाख मिलियन बिलियन्स असतात? Is it practically possible to find a moment of inertia in this method? No. Or by this method? No. त्यासाठी नवीन टेक्नॉलॉजीमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढला जातो लक्ष द्या. ओके नवीन टेक्नॉलॉजीमध्ये कसा काढला जातो असं म्हणतात. एक घ्या तुम्ही. कोण? रिजिड बॉडी. ओके त्या बॉडीमधनं पाठवा ॲक्सिस. त्या बॉडीचा एक छोटासा घ्या एलिमेंट. त्या बॉडीचा एक छोटासा घ्या एलिमेंट. त्याचं मास काय? एम की डी एम? डी एम कोण आहे? छोटासा आहे असं नाही. डीएम कोण आहे? मास ऑफ बॉडी की मास ऑफ स्मॉल एलिमेंट ऑफ अ बॉडी?
सो डीएम कोण आहे? मास ऑफ स्मॉल एलिमेंट ऑफ बॉडी, से येस। मग त्या मास ऍक्सिस पासून घ्या डिस्टन्स, काय घ्या? आणि त्या एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढा। कोणाचा? एलिमेंटचा। सांगा एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढाल? मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतं? प्रोडक्ट ऑफ, सांगा काय? मास। मास म्हणजे काय? एम की डीएम, डीएम इंटू डिस्टन्स की स्क्वेअर ऑफ डिस्टन्स, म्हणजे आर की आर स्क्वेअर, आर स्क्वेअर द प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स, म्हणजे हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया तुमचा माझा की एलिमेंटचा। आणि तुम्हाला कोणाचा काढायचा आहे? बॉडीचा। तुम्हाला सध्या लार्ज मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला की स्मॉल? आणि स्मॉलचं कन्वर्जन कशात करायचं आहे? लार्ज। स्मॉलचं कन्वर्जन लार्ज केव्हा होते? जेव्हा तुम्ही त्याचं घेता इंटिग्रेशन। काय घेता? स्मॉल डीएम इंटू आर स्क्वेअर, इट इज अ मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर रिजिड बॉडी आर मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर स्मॉल एलिमेंट। स्मॉल एलिमेंट, छोट्याशा एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया घ्या आणि त्याचं काय घ्या? इंटिग्रेशन, यू विल गेट अ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी। आता तुम्ही सांगा कुठली इझिएस्ट मेथड आहे? ही की ही? ही की ही? ही की? ही किती? ती की? वरची की खालची? खालची की वरची? खालची। पहिली की दुसरी? दुसरी की पहिली? अरे गडी, प्रत्येक पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढणं अवघड आहे। त्यापेक्षा त्या बॉडीमध्ये एक छोटासा कुठला तरी एक एलिमेंट घ्या, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढा, म्हणजे छोटा मोमेंट ऑफ इनर्शिया भेटला। आणि छोट्या मोमेंट ऑफ इनर्शियाचं काय घ्यायचं? इंटिग्रेशन, म्हणजे तुम्हाला काय भेटेल? सांगा टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया। इज दॅट क्लिअर? इज दॅट क्लिअर? येस। ओके, लक्ष द्या। आता बघा, अजूनही मी तुम्हाला सांगू शकतो। आता बघा काय दिलंय। ओके, फॅक्टर्स ऑन विच मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड, सांगा कुणा कुणावर मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड आहे। पहिली तर गोष्ट तुम्ही मला हे सांगा, मोमेंट ऑफ इनर्शिया कसा फाइंड करायचा? बोला। प्रॉडक्ट ऑफ मॅन, बोला, प्रॉडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स। बरं आहे, मग ज्या बॉडीचं मास जास्त असते तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया, ज्या बॉडीचं ऍक्सिस पासून डिस्टन्स जास्त असते त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त। चला बोला, कुणावर डिपेंड आहे? हा, मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन द फॉलोइंग फॅक्टर्स। फर्स्ट, मास, शेप, साईज ऑफ द बॉडी। बरं आहे, सेकंड वाचा। हा, डिस्ट्रीब्युशन ऑफ मासेस, काय बोलू मी? सांगा, डिफरन्शिएशन नाही, काय? डिस्ट्रीब्युशन ऑफ मासेस फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन। आता मला हे सांगा, हा कोण आहे? एखाद्या बॉडीचे मासेस सगळे ऍक्सिसच्या जवळ आहे, ऍक्सिसच्या। सांगा डिस्टन्स लार्ज आहे की स्मॉल आहे? आणि डिस्टन्स स्मॉल असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया। आणि एखाद्या बॉडीचे पार्टिकलचे मासेस ऍक्सिसच्या दूर आहे, ऍक्सिसच्या दूर आहे, जेवढे ऍक्सिसच्या दूर आहे तेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया लार्ज की स्मॉल? का बरं लार्ज? सांगा बरं, का बरं लार्ज? डिस्टन्स जास्त। आपण शिकलो आहे ना, आपण शिकलो आहे, काय शिकलो आहे? की मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो? इट इज अ प्रोडक्ट ऑफ काय? मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स। मास जास्त, मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त। डिस्टन्स जास्त, मोमेंट ऑफ इनर्शिया, कारण की मोमेंट ऑफ इनर्शिया डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं? मास। मोमेंट ऑफ इनर्शिया डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किती असतं? आर स्क्वेअर, आर स्क्वेअर, बरोबर। अरे बरोबर, येस। मग आता मला हे सांगा, मोमेंट ऑफ इनर्शिया कशावर डिपेंड आहे? पहिला फॅक्टर, कमॉन, हा, मास, शेप अँड साईज ऑफ द। दुसरा फॅक्टर, बोला, डिफरन्शिएशन की डिस्ट्रीब्युशन? डिस्ट्रीब्युशन। डिस्ट्रीब्युशन ऑफ मासेस फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन, काय बोलले? सांगा, डिस्ट्रीब्युशन ऑफ मासेस फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन। आता मला हे सांगा, मी असं बोलतो, इफ द मासेस आर वाईडली डिस्ट्रीब्युटेड फ्रॉम द ऍक्सिस, सांगा मोमेंट ऑफ इनर्शिया लार्ज ऑर स्मॉल? वाईडली डिस्ट्रीब्युटेड, दूर 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 आहेत, लार्ज। आणि इफ द मासेस आर व्हेरी क्लोज टू द ऍक्सिस, स्मॉल। वाचा इंग्लिश मध्ये लिहिलं आता, हा बोला, इफ कोण असणार आहे? हा, इफ द डिस्ट्रीब्युशन ऑफ मास इज वाईड टू द ऍक्सिस ऑफ रोटेशन, मोमेंट ऑफ इनर्शिया विल बी लार्ज। अँड इफ द डिस्ट्रीब्युशन ऑफ मास इज क्लोज टू द ऍक्सिस ऑफ रोटेशन, मोमेंट ऑफ इनर्शिया विल बी स्मॉल। जर का पार्टिकल ऍक्सिसच्या दूर 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 असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो? लार्ज। जर का पार्टिकल ऍक्सिस जवळ 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 असतील तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो? स्मॉल, कारण डिस्टन्स हा स्क्वेअर होतो ना, सो डिस्टन्स फार महत्वाचं असते। आणि तिसरं सांगा काय असतं? बोला, पोझिशन अँड ओरिएंटेशन ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन। समजा तुम्हाला रिजिड बॉडी दिली, बरोबर, या ऍक्सिसच्या भोवती तुम्ही तिचा काढला, काय ऍक्सिसच्या भोवती ऍक्सिस काढला, या ऍक्सिसच्या भोवती काय काढला? मोमेंट ऑफ इनर्शिया काढला। आणि मग मी तिचा चेंज करून दिला, काय? ऍक्सिस। सांगा सेम मोमेंट ऑफ इनर्शिया येईल की डिफरंट? ओके, मी त्याचं ओरिएंटेशनच चेंज केलं, सांगा सेम येईल की डिफरंट येईल? आता ओरिएंटेशन चेंज करणे म्हणजे काय असते मी सांगतो। ए बबलू, ए बबलू, इधर ध्यान दे, ऋषाली बबलू, हां ठीक आहे। हां, सपोज बाळांनो, या ऍक्सिसच्या भोवती बॉडी कशी फिरेल? सांगा बरं, या ऍक्सिसच्या भोवती बॉडी कशी फिरेल? कशी फिरेल सांगा?
हे बा या आयसी जब होती अशी बर आहे जर का ओके जर का सपोज इथून पास केला कॉर्नर वरून तर कशी फिरेल सांगा हे बा कॉर्नर वरून पास या ॲक्सिसच्या भोवती कशी फिरेल अशी समजलाय या ॲक्सिसच्या भोवती कशी फिरेल बरोबर आहे आता ॲक्सिसचं ओरिएंटेशन चेंज केलं या ॲक्सिसच्या भोवती कशी फिरेल समजलाय या ॲक्सिसच्या भोवती कशी फिरेल सांगा म्हणजे याचा अर्थ ॲक्सिसची पोझिशन ॲक्सिसचं ओरिएंटेशन चेंज केलं तर बॉडीचे फिरण्याचे मोशन सेम राहतात की चेंज होतात अख्खी बॉडीचं रोटेशन मोशनच चेंज होते तर मोमेंट ऑफ इनर्शिया सेम राहील की चेंज होईल सो दिस इज द थर्ड फॅक्टर ऑन विच मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड किती फॅक्टरवर डिपेंड आहे सांगा तीन पहिलं कुठलं दुसरं काय डिस्ट्रीब्युशन ऑफ मासेस फ्रॉम द गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन इफ द मासेस आर वाईडली डिस्ट्रीब्युटेड फ्रॉम द ॲक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया वुड बी And if the masses are very close to the axis, moment of inertia will be small. This is the position and orientation of axis of rotation. Is that clear? Yes. This is the factor on which moment of inertia depends. Okay. Let's see the rest of the video. Let's see the next lecture. In the second video, we have to learn what is the physical significance of moment of inertia. Thank you very much.